नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत डाकणे, प्रशांत क्लासेस मध्ये विद्यार्थी मित्रांनो आपला पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करताय ना? कारण आता अभ्यास करायलाच पाहिजे, कारण आपल्याकडे खूप सारा वेळ कमी आहे परीक्षेच्या दृष्टीने। त्याच्यामुळे अभ्यासाचं व्यवस्थित नियोजन करा आणि व्यवस्थितरित्या अभ्यास त्या ठिकाणी कवरअप करण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ जे मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचतील। तसेच आपले पेपर क्रमांक 4 संदर्भातील, पेपर क्रमांक 5 संदर्भातील, पेपर क्रमांक 1 संदर्भातील काही महत्त्वाचे व्हिडिओज मी लेटेस्टमध्ये अपलोड केलेले आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, ते एकदा व्यवस्थितरित्या जाऊन त्या ठिकाणी बघा। आणि आजचा आपला जो खास महत्त्वाचा व्हिडिओ याच्यासाठी बनवण्यात येतोय की आपले जे काही महत्त्वाचे जे विद्यार्थी लोक आहेत त्यांच्यासाठी आहे, कारण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना मी वारंवार या सूचना करून सुद्धा त्यांनी बऱ्याचदा फॉर्ममध्ये या चुका करताना आपल्याला दिसत आहेत। तर त्याच्यातले आपण काही 3 महत्त्वाचे डिस्कशन पॉईंट आपण आज या ठिकाणी घेणार आहोत की तुमचे जे काही डाऊट्स असतील ते या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होतील। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जे काही डाऊट्स असतील त्या डाऊट्सचे जी काही तुमची उत्तरं तुम्हाला पाहिजे असतील प्रश्नांची, ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी देण्याचा प्रयत्न करतोय। तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म फिलअप केलेला नसेल ते 31 मार्चपर्यंत आपल्याला फॉर्मची डेट आहे, तर तुम्ही जाऊन त्या ठिकाणी फॉर्म फिलअप करणं गरजेचं आहे। पण फॉर्म फिलअप करताना सगळ्यात महत्त्वाचा, आपल्याकडे पहिला परीक्षेच्या पात्रतेसंदर्भातला जी काही पात्रता त्यांनी आपल्याला दिलेली आहे, ही पात्रता आहे का, म्हणजे तुम्ही पदवीधर आहात का, हे पहिलं बघणं गरजेचं आहे। कारण बरेचसे विद्यार्थी पदवीधर नसतानाही देखील त्या ठिकाणी फॉर्म फिलअप केलेले आहेत। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, तुमचे फॉर्म हे रिजेक्टेड होऊ शकतात। त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांकडे पदवी प्रमाणपत्र नाही आहे किंवा तुम्ही पदवीधर नसाल पण तुम्हाला त्यांनी आपल्याला एक दुसरी अट दिलेली आहे की ती म्हणजे तुम्ही 10वी आणि 12वीच्या बेसिसवर पण फॉर्म भरू शकतात, पण त्याच्यासाठी त्यांनी काही अट दिलेली आहे। अट अशी आहे की तुम्ही सहकार क्षेत्रामध्ये म्हणजे पतसंस्था असेल, कृषी उत्पन्न समित्या असतील, इतर ज्या काही जेवढ्या सहकार क्षेत्राच्या संदर्भातील संस्था असतील तर त्या संस्थेमध्ये तुम्ही लिपिक किंवा वरिष्ठ पदावरती कार्यरत असणं गरजेचं आहे। जर तुम्ही 10वीच्या बेसिसवर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे 5 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे, आणि जर तुम्ही 12वीच्या बेसिसवर फॉर्म भरत असाल तर तुमच्याकडे 3 वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे। अनुभव कोणता पाहिजे? सहकारी संस्थेमधलाच पाहिजे, प्लस तुमच्याकडे संचालक मंडळांचं सही, शिक्क्यासहित त्या ठिकाणी प्रमाणपत्र, त्या ठिकाणी तुम्हाला सेवेचं त्या ठिकाणी अपलोड करणं बंधनकारक आहे। अदरवाईज तुम्ही कोणत्या फॉर्ममध्ये अकाउंटंटचं काम करताय, क्लरिकलचं काम करताय त्याच्याशी घेणं देणं नाही। आपल्याला सहकार क्षेत्रामधलाच अनुभव पाहिजे असं त्यांनी आपल्याला नोटिफिकेशन्समध्ये दिलेलं आहे। म्हणून मी विद्यार्थ्यांना वारंवार सांगतोय की विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरण्याच्या आधी एकदा नोटिफिकेशन व्यवस्थित वाचा। आपण काय करतोय, कुठेतरी ऐकलंय किंवा जाहिरात आली आहे, बघतोय चला फॉर्म भरायला सुरुवात, लगेच सायबर वगैरे किंवा स्वतः मॅन्युअली फॉर्म भरतो आपण, पण ह्या गोष्टी आपण त्यामध्ये बघत नाही आणि आपले फॉर्म सबमिट करतो आणि मग नंतर आपल्याला या गोष्टी लक्षात आल्या की आपल्याला पस्तावा त्या ठिकाणी येतो। तर मित्रांनो, ह्या गोष्टी फॉर्म भरण्याच्या आधी व्यवस्थितरित्या समजून घेणं गरजेचं आहे, आणि याच्या आधी पण मी काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत त्या संदर्भातील, ते एकदा जाऊन व्यवस्थित बघा। दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जर तुमच्या नावामध्ये जर काही बदल असेल तर त्याच्या संदर्भातील, खास करून महिलांसाठी, जर तुमच्याकडे नावामध्ये जर काही बदल असेल तर त्या संदर्भातील तुमच्याकडे विवाह प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे, किंवा तुमच्या स्पेलिंगमध्ये किंवा नावामध्ये किंवा तुमचं जे डॉक्युमेंटेशन असणार आहे त्याच्यामध्ये जर काही बदल असेल तर त्या संदर्भातील एक गॅझेट असतं आपल्याकडे, ते सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करणं गरजेचं असणार आहे। तर मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या, जर नावामध्ये बदल असेल तरच त्या ठिकाणी त्या गोष्टी मेन्शन करणं गरजेचं आहे, अदरवाईज त्या ठिकाणी काही गरज नाही। तर दुसरी महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या ॲप्लिकेशनमध्ये तुमचं जे नाव टाकताय तेच नाव तुमच्या हॉल तिकीटवर पण येतं आणि तुमच्या त्या रिझल्टवरती पण ते नाव येतं। दुसरी महत्त्वाची अजून एक गोष्ट की तुम्ही जो ॲप्लिकेशन्समध्ये जो पत्ता देतात तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे, कारण जर संस्थेला काही त्या ठिकाणी कम्युनिकेट करण्याची वेळ आली तर त्या पत्त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी काही जे काही त्यांचे पत्र वगैरे असतील, रिझल्ट वगैरे असतील, ते त्या ठिकाणी पाठवले जातात तुमच्या पत्त्यावरती। ही गोष्ट त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो। तिसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की परीक्षेचं माध्यम, तर मित्रांनो आपण परीक्षेचं माध्यम कुठे सिलेक्ट केलेलं नसतं ही गोष्ट आधी लक्षात घ्या। प्रश्नपत्रिका ही आपल्याला मराठी आणि इंग्रजी दोन्हीही माध्यमांमध्ये अवेलेबल असते,
तसेच त्यांनी यावर्षी आपल्याला जीडीसीएच्या वेबसाईट वरती जुन्या क्वेश्चन पेपर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी अपलोड केलेले आहेत, त्या सुद्धा एकदा व्यवस्थित जाऊन बघा. आता ज्यावेळेस तुम्ही फॉर्म फिलअप करतात तर परीक्षेचं माध्यम नसतं, मग सर आम्ही अभ्यास कोणत्या माध्यमातून करायचा, हा प्रश्न तुमच्या पुढे समोर निर्माण होतो. तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जर बाजारातले काही पुस्तकं घेतले असतील, नोट्स घेतले असतील, जर मराठीमध्ये असेल तर तुम्ही मराठीतच अभ्यास करा, इंग्रजीमध्ये असेल तर इंग्रजीमध्येच अभ्यास करा. पण वाणिज्य शाखेतील जे विद्यार्थी असतील, कॉमर्स शाखेतील जे विद्यार्थी असतील, तर मित्रांनो एक गोष्ट त्यांना मी या ठिकाणी आवर्जून सांगतो की तुम्हाला जो अकाउंट जो विषय असतो, तर ह्या अकाउंट विषयामध्ये आपलं अकाउंटिंग हे इंग्लिशमध्ये झालेलं असतं. मग ह्या मुलांमुळे एक प्रश्न निर्माण होतो की सर आता आमचं अकाउंट तर इंग्लिशमध्ये झालं आहे, मग आता मी मराठीत लिहायचं का? तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका ही तुम्हाला इंग्रजी आणि मराठीमध्ये अवेलेबल असते. तर जे वाणिज्य शाखेतील विद्यार्थी असतील, त्यांचं अकाउंटिंग इंग्लिशमध्ये चांगलं असेल, तर त्यांनी अकाउंटचा पेपर इंग्लिशमध्ये देणं गरजेचं आहे. जर त्यांना अकाउंटिंग इंग्लिशमध्ये व्यवस्थित जमत नसेल, मराठीमध्ये बघा, जर मराठीत तुम्हाला जमत असेल तर मराठीत लिहा. म्हणजे दोघांपैकी एकच लँग्वेज तुम्हाला त्या पेपरला यूज करायची आहे, नाही तर अदरवाइज विद्यार्थी काय करतात, अकाउंटचे प्रॉब्लेम इंग्लिशमध्ये लिहितात आणि जी खालची जी थेरी असते, थिओरिटिकलचे जे क्वेश्चन असतात, ते मराठीत लिहितात. इज नॉट अलाउड. कारण या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, तुम्ही एकाच उत्तरपत्रिकेमध्ये काय केलं, दोन लँग्वेज यूज केल्या. तर शक्यतो एकच लँग्वेज त्या ठिकाणी यूज करा. एक तर मराठीत सुरू केलं तर मराठीतच एंड झाला पाहिजे, इंग्लिशमध्येच सुरू केलं तर इंग्लिशमध्येच एंड झालं पाहिजे. म्हणजे एका उत्तरपत्रिकेमध्ये दोन लँग्वेज अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे जर अकाउंटचा पेपर तुम्ही देणार असता तर इंग्लिशमध्ये द्या, आणि बाकीचे जे विषय आहेत ते तुम्हाला मराठी चांगले येत असेल तर मराठीत द्या. इंग्लिश तुमचं चांगलं असेल, कम्युनिकेशन तुमचं इंग्लिशचं चांगलं असेल, ग्रॅमॅटिकली चुका तुमच्या होणार नसतील, स्पेलिंग मिस्टेक होणार नसेल, तर तुम्ही इंग्लिशमध्ये दिलं तरीही चालतं. इथे तुम्ही लँग्वेज सिलेक्ट केलेलं नसतं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यामुळे शक्यतो मी जे कॉमर्सचे जे मुलं असतात त्यांना अकाउंटचा पेपर इंग्लिशमध्ये देण्यासाठी सांगतो, आणि बाकीचे जे विषय आहेत ते तुम्ही मराठीत कव्हर केले तरी चालतात. आणि कॉमर्सच्या मुलांचं इंग्लिश जर चांगलं असेल तर त्यांनी ऑल सब्जेक्ट इंग्लिशमध्ये द्या, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फक्त पेपर तुम्ही व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. जर तुम्ही व्यवस्थितरित्या प्रॉब्लेम टॅली केले, कन्सेप्ट क्लिअर लिहिल्यात, उत्तरपत्रिका व्यवस्थित त्या ठिकाणी प्रेझेंटेशन तुमचं असेल, तर निश्चित तुमचे मार्क्ससुद्धा चांगले येतील. पण तुम्ही जर त्या ठिकाणी काहीच लिहिलं नाही, अभ्यास करून गेलो पण आम्हाला सर वेळच पुरला नाही आहे, तर मग काय, तर तुम्हाला पेपरला मार्क्स पण मिळणार नाही, कारण तुम्ही क्वेश्चन सोडून देतात ना. तर मित्रांनो आपल्या क्लासेसकडनं काही महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटीज चालू झालेल्या आहेत 1 मार्चपासून. तर यामध्ये आम्ही विद्यार्थ्यांना काही महत्त्वाच्या क्वेश्चन पेपर्स प्रोव्हाइड करतो, आणि ह्या क्वेश्चन पेपरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी काय करायचं, तुमच्याकडे जे काही स्टडी मटेरियल अवेलेबल असेल, बाजारातले तुमच्याकडे जे काही पुस्तकं अवेलेबल असतील, आम्ही जे तुम्हाला आम्ही स्टडी मटेरियल पण प्रोव्हाइड करतो आहे, प्लस तुम्ही जे काही बाजारातले पुस्तकंसुद्धा घेतले असतील तरी आमच्या ह्या ॲक्टिव्हिटीजला जॉईन व्हा, कारण याच्यातनं आम्ही विद्यार्थ्यांकडनं अभ्यास करून घेतो आहे मित्रांनो. बऱ्याचदा विद्यार्थ्यांचा अभ्यास कव्हर होताना आपल्याला दिसत नाही आहे, तर आम्ही काय करतो आहे की तुम्हाला काही महत्त्वाच्या क्वेश्चन पेपर, काही होम असाइनमेंट क्वेश्चन्स आम्ही तुम्हाला पाठवतो आहे, आणि ते तुम्ही स्वतः तुमच्याकडे जे काही पुस्तकं असतील त्याच्यातनं, किंवा आम्ही तुम्हाला ज्या काही नोट्स देणार आहोत त्या फीजमध्येच, तर ती जी काही फीज असणार आहे त्या फीची तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, ते व्हॉट्सअप नंबरवरती मला कॉन्टॅक्ट करा. आपलं जे काही प्लॅम्पलेट आहे ते तुम्हाला सेंड केलं जाईल, आणि फीज पेड केल्यानंतर तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करायचं आणि तुम्हाला त्या ॲक्टिव्हिटीजला जॉईन केलं जाईल. तर आम्ही जे काही तुम्हाला क्वेश्चन पेपर देणार आहोत त्याची व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी तुम्ही रायटिंग करून आम्हाला PDF फॉर्मॅटमध्ये सेंड करणं गरजेचं आहे, आणि तुम्ही जी काही तुमची लिखाणाची पद्धत कशी आहे हे आम्ही या ठिकाणी बघतो, आणि त्यानुसार तुम्हाला वेळोवेळी त्या ठिकाणी गायडन्स केलं जातं. तर मित्रांनो अशी ही एक आपली ॲक्टिव्हिटीज आहे, ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल ते विद्यार्थी होऊ शकतात, कंपल्सेशन कुणालाही नाही आहे. अदरवाईज ज्यांना वाटतंय सेल्फ स्टडी करायचं, बाजारातले तुमच्याकडे पुस्तकंसुद्धा आहेत, एक रेफर्स नोट्स म्हणून सुद्धा तुम्ही आमचे या ठिकाणी नोट्स वापरू शकतात, एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि व्यवस्थितरित्या आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि फॉर्म भरत असताना काय आपल्याकडनं चुका होत्यात ह्या तुमच्या आता लक्षात आलं असेलच, तर मित्रांनो ह्या चुका टाळण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थितरित्या अभ्यास करा, आणि परीक्षेला जाण्याआधी आपल्या क्लासची एक महत्त्वाची प्रॅक्टिस टेस्ट होणार आहे, त्या संदर्भातील मी तुम्हाला
पुढच्या काही दिवसांमध्ये त्याचे अपडेट देणारच आहे. फक्त तुमचा व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अभ्यास झाला पाहिजे. मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट देतो. जे सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी असतील त्यांनी व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अभ्यास करा. आपल्याकडे जे काही बाजारातील नोट्स असतील अवेलेबल, त्यासुद्धा आपल्यासाठी परीक्षेसाठी खूप महत्त्वाच्याच असणार आहे. त्याच्यामुळे बेसिक कन्सेप्ट त्यामध्ये क्लिअर असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला रेफरन्स नोट्स म्हणून जर पाहिजे असेल एक अवांतर वाचनासाठी, तर तुम्ही आमच्या नोट्ससुद्धा घेऊ शकतात मित्रांनो. आणि व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी अभ्यास करा. ज्या विद्यार्थ्यांनी अजून फॉर्म भरले नसेल त्या विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर जाऊन आपला फॉर्म त्या ठिकाणी सबमिट करा. आणि फॉर्म भरताना योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. आपला युजर नेम आणि पासवर्ड आपण त्या ठिकाणी जपून ठेवणं गरजेचं आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी डेट ऑफ बर्थमध्ये युजर नेममध्ये चुका केलेल्या आहेत. तर मित्रांनो, एकदा तुमचा फॉर्म जर सबमिट झाला तर एडिट करता येत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. निदान आपला युजर नेम पासवर्ड तरी आता आपल्याकडे जपून ठेवा. ओके, सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी ऑल द बेस्ट. धन्यवाद.